डिअर स्टार्स या तुमच्या फेवरेट एज्युकेशन चॅनलवरती तुमचं परत एकदा मनापासून स्वागत. आपण आज भारताबद्दल किंवा भारत देश जे की भारतीय गणराज्य या नावाने स्पेशली ओळखलं जातं आणि इंडिया अर्थात रिपब्लिक ऑफ इंडिया तर या देशाबद्दल किंवा आपल्या देशाबद्दल संपूर्ण माहिती आणि महत्त्वपूर्ण माहिती जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून जी कुठलीही असो मग तराठी लेवलची असो किंवा मग UPSC लेवलची असो प्रत्येक एक्झाममध्ये यातील काही प्रश्न विचारले गेले आहेत तर आपण बेसिक टू प्रोफेशनल सर्व माहिती इथं घेणार आहोत. तर ठीक आहे, सुरू करूया. सर्वात महत्त्वाचं महत्त्वपूर्ण माहिती घेताना एक गोष्ट लक्षात घ्या की याचा जास्तीत जास्त वापर भूगोलच्या प्रश्नांमध्ये केला गेलेला आहे. तर भूगोल शिकताना एक गोष्ट सहज लक्षात येते की इतिहासामध्ये जसं एन्शंट इंडिया, मिडिवल इंडिया, अर्ली मॉडर्न इंडिया आणि मॉडर्न इंडिया म्हणजेच काय तर प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे जे टाईप पडले आहेत इतिहासाचे तसं भूगोलचं नाही आहे स्पेसिफिक. भूगोलमध्ये तुम्हाला त्याचं स्थान, विस्तार, सीमा, प्राकृतिक विभाग, नदी प्रणाली, मृदा, वने, जल, खनिज, दळणवळण, लोकसंख्या, महत्त्वाची शहरं, राज्य, राजधान्या, प्रमुख ठिकाणं असं काही देखील विचारू शकतात. इतिहासाचं कसं, इतिहास बदलत नसतो मात्र भूगोलमध्ये कधीकधी चेंजेस होत असतात जसं की सुनामी वगैरे येते त्यामुळे काहीतरी चेंजेस तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. तर याच ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भूगोलाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारला जातो आणि अनेक जणांचा कंटाळ कुठं असतो तर भूगोलचं स्टडी करताना. तर या बाबतीत हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठेतरी फायदा होईल. ओके, तर आपण कसं क्रमांक जाणार आहोत तर स्थान, विस्तार, सीमा हे तर आज पाहूयात मात्र प्राकृतिक विभाग, नदी प्रणाली, मृदा, वने, जल, खनिजं, दळणवळण, लोकसंख्या यातील जी प्रमुख माहिती असेल ना ती तुम्हाला इथं लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे यापुढे. तर त्याचं तुम्हाला एक दोन मिनटाचे व्हिडिओ असतील काही काही आणि काही काही कदाचित अर्धा एक तास या व्हिडिओप्रमाणे असू शकतात. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा देऊन जातील. ओके, तर भारत ही एक जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक होती किंवा आहे देखील आणि क्षेत्रफळाने जगातील 7वा सर्वात मोठा देश ही बेसिक लेवलची माहिती आहे आणि प्रत्येकाला जे की स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांना ही माहिती असायलाच हवी. तर बघा, विशिष्ट गोष्ट स्टडी करताना कसा करायचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगात 7वा सर्वात मोठा देश आहे. तर आता देशांची सिक्वेन्स असेल मग 7 तर बाकीची इतर 6 जी नावं आहेत ना ती तुम्हाला माहिती असायलाच हवी. ज्यावेळेस स्टडी करता त्यावेळेस अशा पद्धतीनं करा जेणेकरून तुमचं दोन्ही साईडचा स्टडी होऊन जातो. क्षेत्रफळाने जगातील 7वा जर भारत सर्वात मोठा देश असेल तर मग 7वा सर्वात लहान देश कोणता असा देखील विचार करता आला पाहिजे. त्यानंतर बघा, लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता एक नंबरवरती कोण आहे सांगायची काहीच गरज नाही, चीन हे अर्थातच त्याचं उत्तर असणार आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर भारत देश येतो. उष्णकटिबंधातील विविध प्रकारचे हवामान, आता भूगोलचं स्टडी करताय तर तुम्हाला हवामान आणि तिथलं जैवविविधता असं वेगवेगळ्या गोष्टी ॲट अ टाईम तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. तर उष्णकटिबंधातील जरी हवामान असेल तर तिथं विविध प्रकारचे लोक आपल्याला किंवा संस्कृती आणि विशेष म्हणजे त्याचे हवामानाचं जे डिव्हिजन आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला आढळून येतं. आणि आपल्या देशाचं वैशिष्ट्य जर कोणालाही विचारलं तर विविधतेत एकता हेच वैशिष्ट्य कोणीही फॉरेनर सांगतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगात 7वा क्रमांक, ठिकाण कुठं आहे आता महत्त्वाचं आपण विस्तार बघत आहोत आणि त्यानंतर सीमा देखील बघणार आहोत. तर ठिकाण जे आहे ते आशिया खंडाच्या दक्षिण भागात. आता विचार करा आपण कुठं कधी पण काय करायचं, ज्यावेळेस आपण भूगोलचं स्टडी करत असतो डोक्यामध्ये मॅप चालूच ठेवायचा, डोक्यामध्येच ठेवायचा, डोळ्यासमोर नाही. काही जण काय करतात फक्त मॅप घेतात आणि मॅपमध्ये हरवून जातात. तर सुरुवातीलाच फर्स्ट टाईम स्टडी करत असाल तर ठीक आहे, तुम्ही फर्स्ट टाईम मॅप यूज करा. पण जेव्हा कधी तुम्ही ज्यावेळेस चेक करत असता त्यावेळेस तरी तुमच्या डोक्यामध्येच किंवा डोळ्यामध्ये ते ऑटोमॅटिकली दिसलं पाहिजे. म्हणजे आता तुमच्या डोळ्यासमोर आशिया खंड आला पाहिजे. आता आशिया खंड आला तर इतर जितके पण खंड आहेत ते तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात आले पाहिजेत. तर बेसिकपासून जा, 7वी 6वी 5वी जिथून कुठून भूगोल सुरू होतं तिथून चला जेणेकरून त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. तर हे लक्षात राहतं आशिया खंडाच्या दक्षिण भागात. तर आशिया खंड आणि त्याच्या खाली दक्षिण भागाला आपला एक निमुळत्या टोक्याचा भारत दिसून जातो आणि त्याचं ठिकाण कुठं आहे त्यामुळे आशिया खंडाच्या दक्षिण भागाला, दक्षिण भाग म्हणला ती खालची साईड आली. आता स्थान विचारलं हे झालं ठिकाण, तर स्थान काय तर उत्तर पूर्व गोलार्ध आणि दक्षिण आशियाच्या मध्यात. आता उत्तर पूर्व गोलार्ध कसं आलं तर जेव्हा तुम्ही आता या ठिकाणी काय विचार करताय तर तुम्ही खंडांचा विचार करताय. तर ज्यावेळेस तुम्हाला खंडांच्या बाबतीत विचारेल तर आशिया खंडाच्या दक्षिण भागात आपला देश येतो. पण त्याच ठिकाणी जर उत्तर आणि पूर्व आणि दक्षिण आणि पश्चिम असं सर्व गोलार्धाचा विचार करता म्हणजे पृथ्वी गोल तुमच्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे आणि त्यातील
तर बघा, ज्यावेळेस तुम्ही गोलार्धाचा विचार करता तर तुमच्यासमोर डोळ्यासमोर पृथ्वी गोल आणि त्याच्यावरील अक्षवृत्त रेखावृत्त आली पाहिजे. आणि त्यातील उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपला दक्षिण आशियाच्या मध्यामध्ये आपला देश येतो भारत. ओके, इतकी माहिती सफिशियंट आहे. आता महत्त्वाचे सर्व पॉईंट्स बघा. भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, ते आशिया खंडाच्या दक्षिण भागात येते. तर आशिया खंडाच्या दक्षिण भागात आणि उत्तर पूर्व गोलार्धात. उत्तरेकडे उंच हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील हिंदी महासागर या नैसर्गिक सीमांमध्ये भारतीय उपखंड आहे. या ठिकाणी तुम्हाला काही वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत, ते म्हणजे नैसर्गिक सीमा. नैसर्गिक सीमा म्हणजे काय, तर ते नॅचरली असतात. आता हिमालय पर्वत तो की निसर्गनिर्मित आहे आणि हिंदी महासागर तो देखील निसर्गनिर्मित आहे. आता जर उत्तरेकडे गेलं तर म्हणजे वरच्या साईडला भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे, हे सर्वांना माहितीच असतं, आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर. तर या दोन टोकांच्यामध्ये किंवा दोन सीमांमध्ये आपला भारतीय उपखंड आहे. आता या ठिकाणी भारत देश असं त्यांनी शब्द वापर नाही केला, तर भारतीय उपखंड केलेला आहे. का बरं, तर याचा भारतीय उपखंड हा भाग वेगळा येतो आणि भारत हा भाग वेगळा येतो. बघा, भारत हा आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र आणि जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक म्हणजे जिथं प्रजेची सत्ता असते, रिपब्लिक त्यालाच म्हणतात, गणराज्य असं देखील हिंदीमध्ये म्हणतात. तर भारत हा आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र आणि जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. आता बघा, भारतीय उपखंड ही कन्सेप्ट तुम्हाला इथं व्यवस्थित समजेल. हिमालयाच्या दक्षिणेकडील भूभागात भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव या देशांचा समावेश होतो. ज्यावेळेस मी हे वर्ड्स यूज करतो आहे, म्हणजे भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव, तर त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर ते ॲटोमॅटिकली दिसले पाहिजेत की भारताचा नकाशा दिसतो आहे. म्हणजे भारत ज्यावेळेस मी शब्द उच्चार करतो त्यावेळेस तुम्हाला भारत दिसला पाहिजे डोळ्यासमोर. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या थोडंसं खाली, नेपाळ इकडल्या साईडला, भूतान त्याच्याच शेजारी थोडंसा, बांगलादेश थोडासा म्यानमार आणि बांगलादेशच्या जवळ, श्रीलंका आणि मालदीव. श्रीलंका तर सर्वांच्याच परिचयाचा आहे आणि मालदीव देखील तसंच. तर हे सर्व तुम्हाला जे किती देश आहेत बघा, 7 देश आहेत टोटल, आणि हे 7ही च्या 7ही देश तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. आत्ताच नुकताच एक अफगाणिस्तान हा 8वा देश ॲड झालेला आहे, तर ती देखील माहिती तुम्ही अपडेट ठेवत चला. तर हिमालयाच्या दक्षिणेकडील भूभागात भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव या देशांचा समावेश होतो. कुठं, तर हिमालयाच्या दक्षिणेकडील भागात. आणि त्यामुळे या सर्वांनी मिळून तयार जो होतो त्या प्रदेशात दक्षिण आशिया म्हणतात, दक्षिण आशिया. ओके, आता विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड एकच असतात का? तर हो, 99% किंवा 98% दोन्ही एकच असतात. ते कसं, तर या दक्षिण आशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी बहुतांश क्षेत्रफळ 98%, बहुतांश क्षेत्रफळ म्हणजे जवळपास 98% भारताने व्यापलेले आहे, आणि म्हणूनच दक्षिण आशियाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. 7वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त भारतीय उपखंडामध्ये या टोटल 7 आणि नंतर अफगाणिस्तान या 8 देशांचाच समावेश दिसेल, मात्र जी सार्क जी असते त्यालाच दक्षिण आशिया असं देखील म्हणतात. दक्षिण आशियाई संघटना जी आहे आणि त्यामध्येच भारतीय उपखंड याचा समावेश होतो. तर टोटल 98% जो भाग आहे तो भारताचा आहे आणि त्यामुळेच त्याला भारतीय उपखंड असं म्हणतात. ओके, इतकी माहिती इम्पॉर्टंट आहे. आता अक्षवृत्त, तर अक्षवृत्ताच्या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न विचारले गेले आहेत, त्या म्हणजे अक्षवृत्त कशाला म्हणतात, याची डेफिनेशन काय. तर समान अक्षांशाच्या सर्व स्थानांना जोडणाऱ्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात. ज्यावेळेस तुम्ही शब्द वाचता कुठलाही तर त्याचा अर्थ फोड करण्याचे प्रयत्न करत चला. अक्ष आणि वृत्त, वृत्त हे वर्तुळाशी रिलेटेड येतं आणि अक्ष म्हणजे ॲक्सिस, म्हणजे एखादी समजा भवरा जर फिरत असेल तर त्याच्या सेंटरमधून जर एखादी उभी लाईन जर इमॅजिन केली तर त्याला ॲक्सिस किंवा अक्ष असं म्हणतात. तर जेव्हा समान अक्षांशाच्या सर्व स्थानांना जोडणाऱ्या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात. म्हणजेच काय, आपण पृथ्वी गोल घेतला एक आणि त्यावरील ज्या आडव्या रेषा दिसतात तुम्हाला ते ॲक्च्युली रेषा नसतात, तर ते काय असतं, काल्पनिक वर्तुळ असतं, तर त्यालाच काय म्हणतात, अक्षवृत्त. पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. आता ही झाली पहिली डेफिनेशन, आणि सेकंड तुम्हाला समजेल अशी, म्हणजे पृथ्वी गोल जर काढला तर त्यातील जे समान अक्षांश असतात आणि त्या सर्व ठिकाणांना जो जोडतात आणि ती रेषा कशी असते, तर पूर्व आणि पश्चिम म्हणजेच काय, आडवी असते आपल्या नजरेसमोर, आणि त्यालाच काय म्हणतात, अक्षवृत्त असे म्हणतात. अक्षांशाच्या रेषा सरळ आणि आडव्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या वर्तुळाकार असतात. तर हा पॉईंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. काही जणांचं म्हणणं कसं असतं की अक्षांशाच्या रेषा कशा आहेत, तर सरळ आणि आडव्या आहेत.
त्यामुळे हा पॉईंट अतिशय इम्पॉर्टंट आहे की अक्षांशाच्या रेषा सरळ आणि आडव्या भाषेत असल्या तरी देखील त्या प्रत्यक्षात वर्तुळाकार किंवा गोलाकार असतात. आता बघा, एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शवले जाते. कारण काय असेल बऱ्याचं, तर इमॅजिन करा एक आडवी रेषा आहे, ओके, किंवा मग आडवं वर्तुळ जरी आहे आणि त्यातील तुम्हाला एक पॉईंट इंडिकेट करायचा आहे, तर तो कसा करणार तुम्ही, तर त्यावरती मारावी लागेल तुम्हाला आणि ती पॉईंट त्या उभ्या रेषेवर कुठं आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल, ओके. अगदी त्याच प्रकारे ज्या उभ्या रेषा असतात त्याला रेखावृत्त किंवा रेखांश देखील म्हणतात, जसं अक्षांश तसं रेखांश. ज्या आडव्या किंवा गोलाकार असतात वर्तुळाकार त्यांना काय म्हणतात, अक्षांश, आणि ज्या उभ्या असतात त्यांना रेखांश असं म्हणतात. त्यामुळे काय, तर एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शवले जाते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात, हा देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अक्षवृत्तांच्या रेषा कशा असतात, एकमेकांना समांतर असतात किंवा पॅरलल असतात म्हणलं तरी चालेल. जसजसे विषुववृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण ध्रुवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात, आणि त्यामधील विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. एकदम बेसिक लेवलचे पॉईंट आहेत, तुम्ही सातवीचं पुस्तक एकदा तरी नीट रीड करा, तुम्हाला याबद्दल सर्व माहिती भेटून जाईल बेसिक. पण हे जे पॉईंट आहेत ते एक्झामच्या किंवा कुठल्याही एक्झामच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काढलेले इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, त्याचा तुम्हाला फायदा होईल. म्हणजेच बघा, जसजसे विषुववृत्त म्हणजे जे की सर्वात मोठं अक्षवृत्त असतं एकदम सेंटरला, तर त्याच्यापासून उत्तरेकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जसजसं जाल तसतसं अक्षवृत्त जे असतात ते लहान होत जातात. समांतर जितक्या पण गोष्टी असतात त्या कधीच एकमेकांना छेदत नसतात, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर भूमिती तुम्ही स्टडी केलाच असेल तर तुम्हाला सहज लक्षात येईल. आता अक्षवृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार कसा सांगितला जातो, तर 8 तास 4 मिनिटे 28 सेकंद उत्तर ते 37 तास 6 मिनिटे 53 सेकंद हे असं वाचतात, रीड करतात. तर हे तुम्हाला पाठच करावं लागेल, याला पर्याय नाही आहे. किंवा एकदा तुम्ही मॅप बघत असाल तर तुम्हाला हे गोष्टी लक्षात यायला पाहिजे. हा झाला अक्षवृत्तीय विस्तार. हा कधी कधीच विचारला जातो, इतकं डीप लेवलचं तरी कधी विचारत नाहीत, पण कधी कधी विचारण्याची शक्यता असते, त्यामुळे हे देखील इम्पॉर्टंट आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जर धरला, आता टोटल जर अक्षवृत्तीय विस्तार धरला तर तो किती येतो, 29 तास 2 मिनिटे आणि 25 सेकंद इतका येतो. आता पाहूया रेखावृत्त. जसं अक्षवृत्ताबद्दल माहिती घेतली तसंच सेम रेखावृत्ताबद्दल. पृथ्वीच्या गोलावरील उत्तर आणि दक्षिण ध्रुवांमधून जाणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळांना रेखावृत्त म्हणतात. विषुववृत्त जे असतं ते सेंटरला असतं गोलाकार वर्तुळाकार. आता जी रेखावृत्त जे असतात ते उत्तर टोक आणि दक्षिण टोक हे सर्व जे रेखावृत्त असतात ते सेंटर या दोन पॉईंटलाच जोडतात किंवा जुळतात, त्यामुळे त्यांना ध्रुव असं म्हणतात. त्यातील उत्तर म्हणजे वरचं टोक आणि दक्षिण म्हणजे खालचं टोक, आणि या टोकांमधून काय करतात ते विषुववृत्ताला काटकोनात छेदतात. हे काय असतात, काल्पनिक वर्तुळच असतात, त्यामुळेच त्यांना काय म्हणतात, रेखा आणि वृत्त, रेखा वृत्ते. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाचे रेखांश समान असतात, म्हणजे बघा कुठलाही पॉईंट धरल तर तो कसा असतो, सेमच असतो, जसे की अक्षांशाच्या बाबतीत होतं. सर्व रेखावृत्ते एकमेकांना 2 आणि 2 बिंदूमध्ये छेदतात, हा पॉईंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. ते एकमेकांना छेदतात, कुठे छेदतात, फक्त आणि फक्त 2 आणि 2 बिंदूमध्ये. आणि हे बिंदू म्हणजे काय, तर उत्तर आणि दक्षिण ध्रुव, एक वरच्या टोकाला एक खालच्या टोकाला, उत्तर आणि दक्षिण ध्रुव. महत्त्वाचा पॉईंट, सर्व रेखावृत्ते समान लांबीचे असतात, यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर काय असतात, सर्व रेखावृत्ते जे असतात ते समान लांबीचे असतात, त्यांच्यामध्ये कुठलाच भेदभाव नसतो. आता रेखावृत्तीय विस्तार हा देखील तुम्हाला पाठच करावा लागेल. तर भारताचा रेखावृत्तीय जो विस्तार आहे तो म्हणजे 68 तास 7 मिनिटे 33 सेकंद पूर्व ते 97 तास 24 मिनिटे 47 सेकंद पूर्व इतका आहे. आणि त्यानुसार जर भारताचा रेखावृत्तीय विस्तार धरला टोटल तर 29 तास 17 मिनिटे 14 सेकंद इतका येतो. कुठलाही नकाशा चेक करताना इव्हन तुम्ही गुगल अर्थवरती जाल तर देखील तुम्हाला तेच करावं लागतं, अक्षवृत्तीय आणि तो पॉईंट तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता अक्षवृत्तीय विस्ताराचा प्रभाव काय असतो, ह्या इतक्या रेषा इम्पॉर्टंट काय असतात अक्षवृत्ती आणि रेखावृत्ते, तर अक्षवृत्त्यांचा जो विस्ताराचा जो प्रभाव असतो म्हणजे तापमान, पर्जन्य आणि दिवस रात्रीचा कालावधी या गोष्टींवरती पडतो. त्यामुळे या इम्पॉर्टंट असतात, अक्षवृत्तीय विस्तार का इम्पॉर्टंट असतात, तर तापमान, पर्जन्य आणि दिवस रात्रीचा कालावधी यांच्यामुळेच ठरतो. त्याचप्रमाणे रेखावृत्तीचा जो विस्तार असतो त्याचा प्रभाव कशावरती पडतो, तर सूर्योदय, सूर्यास्त आणि स्थानिक वेळा इत्यादी या गोष्टी ज्या असतात त्या रेखावृत्तावरती डिपेंड करतात. तर हे देखील पॉईंट इम्पॉर्टंट आहे. लेक्चर थोडंसं लेंदी वाटेल पण शेवटपर्यंत बघत चला कुठलं.
तर बघा, जितकं लेक्चर मोठं असेल ना तितकं तुमच्या फायद्याचं असतं, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चला. महत्त्वाचं लास्ट एक पॉईंट आहे, तर तो एक कव्हर करूया आपण. तर बघा, भारत देश डोळ्यासमोर आणा, तर भारताचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आल्यानंतर भारताच्या मध्यभागातून म्हणजे 23 तास आणि 30 सेकंद सॉरी 30 मिनिटं उत्तर हे अक्षवृत्त पूर्व पश्चिम दिशेने जातं, म्हणजे जिथं भारत देश आहे आपला, तर त्यातून सेंटरमधून एक रेषा जाते किंवा अक्षवृत्त जातं, त्याचं नाव आहे कर्करोत्त असं म्हणतात त्याला. ते किती आहे? 23 तास 30 मिनिटं असं म्हणलं तरी चालेल उत्तर. तर हे अक्षवृत्त काय करतं? पूर्व पश्चिम दिशेने जातं. त्याच्यामुळे होतं काय? तर भारताचे दोन भाग पडतात. तेच भाग कोणते? उत्तर भारत आणि दक्षिण भारत समान भाग आहेत, यामुळे भारताचे दोन तुकडे होतात जवळपास. एक उत्तर भारताचा असतो, दुसरा दक्षिण भारताचा. म्हणजे वरचा जो भाग आहे कर्कवृत्ताच्या वरचा त्याला उत्तर भारत म्हणतात, आणि जे कर्कवृत्ताच्या खाली येतात ते त्याला दक्षिण भारत असं म्हणतात. आता हे जे कर्कवृत्त असतं ते कुठल्या कुठल्या राज्यातून जातं ते पाहूया. हे अक्षवृत्त भारताच्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या 8 राज्यातून जातं. तर हे 8 ही राज्य तुम्ही इमॅजिन करताल किंवा बघताल, नकाशा घेतला तरी चालेल हा व्हिडिओ बघताना. तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम हे जे सेंटरचे जे राज्य आहेत ना त्यांच्या थ्रूच जातं. आता हे जे म्हणताल तुम्ही, आता त्रिपुरा आणि मिझोरम तर एका साईडला येतील, तर पूर्व आणि पश्चिम असं दोन्ही दिशेला त्यांनी कव्हर केलेलं आहे. तर त्यामध्ये हे 8 राज्य येतात, हे 8ही राज्य इम्पॉर्टंट आहेत. या 8 राज्यातून किंवा भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त 23 डिग्री 30 मिनिट तर उत्तर हे अक्षरवृत्त जातं. आता हे झालं अक्षरवृत्ताच्या बाबतीत. आता रेखावृत्त ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस उभ्या रेषांचा विचार करायचा. तर भारताची प्रमाण वेळ जी आहे ती 80 तास 30 मिनिटं पूर्व रेखावृत्तावर आहे. 80 डिग्री 30 मिनिट तर पूर्व रेखावृत्तावर आहे, जी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरावर निश्चित करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश लगेच तुम्हाला दिसलं पाहिजे. उत्तर प्रदेश स्टेन्सिल्स म्हणतात त्याला, तर त्याची देखील प्रॅक्टिस करत चला. स्टेन्सिल्स 1-2 रुपयाला भेटून जातात, म्हणजे कोराना कशा असतो तो, आणि त्यामध्ये तुम्ही फक्त राज्याची नावं टाकून ते प्रॅक्टिस करा. 1-2 वेळेस जर करताल तर तुम्हाला कशा पाठवून जातो. राज्य टाकायची आणि राजधानीवरून पाठ करायची सोबत. तर जी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरावर निश्चित करण्यात आलेली आहे. हे रेखावृत्त भारताच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून जाते. तर रेखावृत्त वेगळ्या ठिकाणातून जातं आणि अक्षरवृत्त वेगळ्या, कारण का अक्षरवृत्त म्हणजे आडव्या भागातून जाणार आणि रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषांसारखं. तर त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून हे रेखावृत्त जातं. आता याच्यामुळे देखील भारताचे दोन समान भाग पडतात, एक पूर्व भारत आणि दुसरा पश्चिम भारत. तर या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. जितक्या आपण इम्पॉर्टंट हे पॉईंट वाटले एक्झामच्या दृष्टिकोनातून तितके पॉईंट मी इथं कव्हर केले आहेत. तर नक्की आमचे व्हिडिओ बघत चला. थँक्स फॉर वॉचिंग. आणि नेहमीप्रमाणे एक सुविचार, तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ द्यायची नाही. तर काय करायचं? तर त्या टीकेचा तुमच्या इंधनासारखा वापर करायचा आणि फक्त आणि फक्त प्रगती करत राहायचं. तर अशाच शैक्षणिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी ज्युनियर स्टार्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.